एका व्हिडिओत एक गाडी आपण पाहिली चुंबकाच्या सहाय्याने ती ओढली जाते हे आठवलं का ती गाडी एखाद्या पुस्तकावर ठेवूया पुस्तकाच्या खालच्या बाजूने चुंबक फिरवूया काय होते ते पाहूया याच प्रकारे धातूची खेळण्यातील बोटही ठेवून पाहूया निरीक्षण चुंबकामुळे खेळण्यातील गाडी आणि धातूची बोट हलवता येते निष्कर्ष खेळण्यातील गाडी व धातूची बोट यांमधील लोखंडी धातू चुंबकाकडे ओढला जातो चुंबक हलवू तशा दोन्ही वस्तू चुंबकाकडे ओढल्या जातात त्यामुळे त्या, त्या हलतात हवा पाणी यांबरोबर घनवस्तूंमधूनही चुंबकीय या बल कार्य करते समुद्रकिनाऱ्यावर जा तेथील वाळूतून पट्टी चुंबक फिरवा काय होते ते पहा चुंबकाला वाळूतील बारीक कण चिकटतात किनाऱ्यावरील वाळूत अतिशय बारीक असे मॅग्नेटाईटचे कण असतात ते चुंबकाकडे आकर्षित होतात व चिकटतात लोखंडी वस्तू तयार करतात अशा कारखान्यात जा तेथील कामाच्या ठिकाणी जमिनीवर चुंबक फिरवा काय होते ते पहा पट्टी चुंबकाला अतिशय बारीक अशी लोहभुकटी लोखंडाची बारीक पूड चिकटते चुंबकामध्ये अदृश्य बल कार्यरत असते त्यामुळे आकर्षण व प्रतिकर्षण होते दोन्ही चुंबकाच्यामध्ये जर आपण बोट ठेवले तर ही शक्ती बोटावर जाणवते पण दिसत नाही प्रयोग एक साहित्य पट्टीचुंबक पांढरा कागद गाळणे लोखंडाची भुकटी कृती पट्टी चुंबक टेबलावर ठेवूया चुंबकावर पांढरा कागद ठेवूया गाळण्यात लोखंडाची भुकटी घेऊया हळूहळू कागदावर भुकटी पसरवूया निरीक्षण लोखंडाची भुकटी विशिष्ट प्रकारे पसरते कागदाखाली ठेवलेल्या पट्टीचुंबकाच्या उत्तर व दक्षिण ध्रुवांजवळ रेषांचे चित्र तयार होते कागद टिचकीने हलवून पहा भुकटी ध्रुवांकडे आकर्षित होते निष्कर्ष चुंबकाच्या उत्तर व दक्षिण ध्रुवांजवळ रेषा एकवटतात गोलाकार अशा या रेषांना चुंबकीय बलरेषा म्हणतात दोन्ही ध्रुवांजवळ चुंबकीय बलाची तीव्रता सर्वात जास्त असते प्रयोग दोन साहित्य पारदर्शी भांडे लोखंडाची भुकटी चुंबक कृती पारदर्शी भांड्यात लोखंडाची भुकटी घेऊया भांड्याच्या बाहेरून चुंबक फिरवूया निरीक्षण करूया निरीक्षण चुंबकीय क्षेत्राच्या बलरेषांनी त्रिमिती चित्र तयार झालेले दिसते निष्कर्ष चुंबकाच्या ध्रुवांकडे भांड्यातील भुकटी आकर्षित होते हाच प्रयोग करून वेगवेगळे आकार तयार करून पाहता येते ध्रुवांच्या जागांची आदलाबदल करून पहा एक लोखंडी खिळा व कानस घेऊया कानस जमिनीवर ठेवूया त्यावर खिळा घासूया घासल्यामुळे लोखंडी खिळा झिजेल व त्याची भुकटी बाजूला पडेल प्रयोगासाठी ही वापरता येते सारांश स्थायू द्रव वायू या तीनही माध्यमांमध्ये चुंबकीय बल कार्य करते दोन्ही ध्रुवांजवळ चुंबकीय बलाची तीव्रता सर्वात जास्त असते लोहकणांच्या मदतीने चुंबकीय क्षेत्राची कल्पना करता येते